तैयारी खूब मोठ्या प्रमाणात सुरू आसा. ओके, आमी आज ग्राउंड पळोवपा खातीर गेल्ले. डी बी बांदोडकर ग्राउंड हो फायनलायज केल्लो आसा आनी त्यानुसार आज परत हाय पॉवर कमिटी पयली मिटींग सगळी जी कमिटी ऑर्गनायज आपले प्रोग्राम ऑर्गनायजींग कमिटीची जाली. ताज्या उपरांत गव्हर्मेंट लेवलाचेर मिटींग आहा ती आज सांजची 5:30 आसा. सगळे एडमिनिस्ट्रेटीव हेड ऑल हेड ऑफ द डिपार्टमेंट ह्या सगळ्यांची मिटींग जातली आनी ताज्या उपरांत पयली आपले राष्ट्रपती आझाद मैदानाचेर वयतले. आझाद मैदानाचेर सोलर ट्रिब्यूट दितले आनी ताज्या उपरांत थंयच्यान ते डी बी बांदोडकर ग्राउंडाचेर वयतले. अशा पद्दतीचो पूर्ण कार्यक्रम त्यांचो वेगवेगळ्या पद्दतीत कल्चरल कार्यक्रम परत बाकीचे सगळे हे अनुसार सुरू असा. सेम काल फाल्यां भारत बंदाचे किती इफेक्ट जातलो? भारत बंदाचा काय इफेक्ट जातो? जिल्हा पंचायतीच्या निवडणुकांमध्ये भाजपची कामगिरी कशी असेल? काय जिल्हा पंचायतीची निवडणूक 8 महिन्यानंतर आता परत व्हायला लागले, पण नक्कीच मला खात्री आहे की खूप बरी जातली. दोन्ही किसानों के लिए अच्छा बिल है. द फर्स्ट टाइम विदाउट मंडी एनीवन कैन गो सेल देयर. इसीलिए किसान को डायरेक्ट मार्केट में जाने की अवेलेबिलिटी यानी विदाउट मंडी जो बोलते हैं कि दलाल को निकाल के रखी है, ये बहुत ही इम्पोर्टेंट है ताकि उसका अच्छा भाव किसान को मिले. उस किसान बिल का मैं स्वागत करता हूँ और माननीय प्रधान मोदी जी और एग्रीकल्चर मिनिस्टर इन्होंने जो बिल पास किया है वो सही बिल है, वो फार्मर्स फ्रेंडली बिल है. सर कल भारत बंद है, कुछ नहीं फर्क पड़ेगा? हमें ऑलरेडी सांगला कि हमें एचआर कॉर्पोरेशन एकोमोडेट करता म्हणून. ओके, हमें तंका दोन तीन पाटी उलापूय झाला. आता एडवर्टाइज जातली, एक केजीस बॅन आशिल्ले तेंका सगळ्या जाणांक ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशन आमी एकोमोडेट करता. सेम फाटल्या दिसांनी युथान म्हटलेलें आसा दे वॉन्ट टू मीट सीएम म्हणून ऑन दॅट मॉले इशू. हय, हांव म्हाजी अपॉयंटमेंट मेळटा तुका डेट. या दॅट्स वॉट हांव करपाक तयार. ओके बरें.